आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। स्वराज्य कॉलनी आंबेगाव खुर्दच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची अशी ही परवड, सगळं लोकांनीच करायचं मग नगरपालिका काय करणार, असा संतप्त प्रश्न स्वराज्य कॉलनी आंबेगाव खुर्दच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी केला आहे। स्वामी नारायण मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या स्वराज्य कॉलनी आंबेगाव खुर्दच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी स्वखर्चाने रस्ता व रस्त्यावरील दिव्याची सोय केली आहे। 10 ते 20 लाखांची आम्ही घरे घेतली पण मूलभूत सुविधेच्या नावाखाली आम्हाला ना चांगला रस्ता, ना रस्त्यावरील दिवे, ना पिण्याचे पाणी मिळते। पाऊस आला की चिखल तुडवत आम्हाला कामाला जावं लागतं। एवढ्यावरच न भागवता आमच्या अडचणीत भर घालण्यासाठी नगरपालिकेचे कचरा डेपोही चालू केला आहे, अशी व्यथा आमचे पुणे प्रतिनिधी सागर गवळी यांच्याबरोबर बोलताना सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी सागर गवळी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। स्वामीनारायण मंदिराच्या मागच्या बाजूला जी सोसायटी आता नवीन तयार झालेल्या आहेत, स्वराज्य कॉलनी नावाने, तर त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण पाहतोय। या ठिकाणी काही नागरिकांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये हायलेल्या हा विभाग येतो आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या काही अडचणी आहेत त्या आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी अमर निगडे, मी गेले 3 ते 4 वर्षाला इथे राहतोय। मी दरवर्षी आम्ही भरपूर शेगड्या म्हणा किंवा स्थानिक नगरसेवाकडं आम्ही प्रत्येक वेळेस आमची मांडणी मांडतो की बाबा ह्या रस्त्याची काय अवस्था आहे, पावसाळ्यामध्ये हीच अवस्था आहे आमच्या रस्त्याची। या रस्त्याने लेडीज लोक जाऊ शकत नाहीत, टू व्हीलर जाऊ शकत नाहीत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आम्ही आजपर्यंत आणि इथून पहिली गोष्ट मात्र सांगायची गोष्ट अशी, इथला जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही लोकवर्गातून केलेला आहे। लाईटचा पोल असू द्या, हे स्वतः आम्ही स्वतः वैयक्तिक खर्च करून आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही त्या, आणि यामध्ये आम्हाला कोणत्या प्रकारचं कुणाचंच काही मदत आम्हाला मिळत नाही, ना बिल्डरची मिळत नाही, ना कॉर्पोरेशन मिळत नाही, ना कोणाची आम्हाला काही मदत मिळत नाही। हे असं वर्षोवर्ष कायम चाललेलं आहे, यायचं होणार, चालणार, होणार, हेच गोष्टी होतात पण होत काहीच नाही। ॲक्च्युली ह्या बिल्डिंग साधारणपणे 5 वर्षापासून बिल्डिंग आहे। दुसरी गोष्ट अशी आहे पाण्याचा प्रश्न, पाणी आता इथे बाजूला पाणी आलं आहे, आम्हाला पाणी नाही, आम्ही परत लवकर पैसे गोळा केले बाबा आपण पाईपलाईन करूया, पण हे किती दिवस चालणार ना। सुरुवातीला बिल्डरने आश्वासनं दिली ती फलित आहेत, त्याच्यानंतर कॉर्पोरेटरनी पण आश्वासनं दिली ती पण आम्हाला कोणत्या प्रकारची नाही आहे। आज तुम्ही बघताय हा रस्ता, गेली 2 वर्षापासून मी PMC मध्ये ऑनलाईन कंप्लेंट टाकतोय पण त्याला आम्हाला फक्त ट्रॅक ID आणि टोकन एवढंच भेटतंय, धडते अधिकारीचा नंबर देत नाही किंवा त्यांच्यासोबत बोलता येत नाही, हितगुजही होत नाही आहे। आता ही जी गोष्ट आहे, आम्हाला रस्ता पाहिजे, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, याच्यातलं तर लाईट तर आम्ही आमच्या वर्गणीतनं केलंय, ती जोडण्यासाठी 1.5 वर्ष लावले त्यांनी MSC कॉर्पोरेशनला जोडताना, आणि रस्ता तर बेसिक आहे ना, रस्त्याला जर ह्या चिखलात न जायचं ठरल्यावरती काय उपयोग आहे या गोष्टीचा। आम्ही टॅक्स आतापर्यंत कितीतरी भरलो, जर 4 वर्षापासून टॅक्सच होतोय थकीत, आता वसुलीला आमच्याकडे येत नाही कारण इथले लोक सगळे चिडलेले, त्याच्यामुळे आम्हाला चक्रव्याढ व्याज हे त्याला भरावं लागतं आत्ताच्या घडीला। आज जवळजवळ आमच्या महसूल जवळजवळ ह्या भागातनं पुढच्या 10 बिल्डिंग जर धरल्या ना कमीत कमी 20-1 लाखाचा टॅक्स गोळा होत असेल इथनं, पण साधं 5 लाखाचा सुद्धा रस्ता होत नाही आमच्या इथे। याचं नाव सांगतात, त्या अधिकाऱ्याचं नाव सांगतात, अधिकारी वर्ग इथं जातो त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर ते सांगतात 15 दिवसात होईल, 6 महिन्यात होईल, पण जी अवस्था आमची आहे ना ती तिथंच आहे बेसिकमध्ये। आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नाही कॉर्पोरेशनचं पाणी आमच्याकडे, पण ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही सगळ्या चिखलानी आणि त्यांनी घरी जातो फ्रेश व्हायचं, किती अवेअरनेस करायचं, किती काळजी घ्यायची आम्ही तरी। पंचांमध्ये काय 4000 रुपये टॅक्स आला असता पण त्या सुविधा तरी भेटल्या असत्या, कचरासुद्धा आमच्या इथनं उचलला जात नाही प्रॉपरली, त्याची गाडी वेळेवरती येत नाही, त्याचाही खर्च आमच्या डुईजडे का, ज्या टॅक्समध्ये ज्या गोष्टी लायबिलिटी आहेत ना त्या सोडून तर टॅक्स आम्ही भरतच भरतो पण त्या लायबिलिटीचा आम्हाला भेटतच नाही। वाळीत टाकून दिलेलं आहे आणि कोणताही राजकीय नेता, सगळे जे आहेत ना ते आम्हाला हद्दीवर समजतात, काही राजकीय नेत्यांना तर हेही माहीत नाही की आम्ही त्यांच्या अंडर येतो, आमच्या इथं पुरंदर मतदारसंघ आहे, बऱ्याचशा आमदारांना हे माहीत नाही की हा पुरंदर मतदारसंघामध्ये हा पण भाग आहे, कारण की हायवेच्या पलीकडे त्यांना माहितीच नाही की येणार आहे का आंबेगाव आहे। कोविडचा काळ चालू आहे, कोविडच्या काळात इथल्या कोणत्याही स्थानिक लोकांना न घेता न सांगता न विचारता त्यांनी डायरेक्ट इकडे कचरा टाकायचं वाटतं, ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही टाकतात। दुसरी गोष्ट काय आहे की मागच्या बाजूला पूर्ण फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्टमध्ये आमच्या इथं काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे की नॅशनल बर्ड म्हणजे मोर आहे आणि मोरांचं प्रमाण इतकं इथं की त्याला कोणी म्हणजे आम्हाला सकाळी उठवायला सुद्धा मोर असतात आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा मोर असतात आवाजानं,
तर आमचं म्हणणं असं आहे की त्या मोरांना वाचवण्यासाठी किंवा तिथली जे पर्यावरण आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही पर्यावरणाचा विचार करून तरी कुठंतरी तुमचं हे टाकायला पाहिजे होतं, कचरा टाकायला पाहिजे होता. आणि परत लोक इतर रस्त्याने गाड्या, आता रस्त्याची इतकी तुम्ही बघताय रस्त्याचा प्रश्न आम्ही मांडलेला असतो, त्याच्यामधनं गाड्या जातात, त्याच्यातला निम्मा कचरा खाली सांडतो, परत उचलायला लावायला लागतो आम्हाला. असं माझं नाव मनीषा चौधरी आणि मी ते नवीन प्रकल्प सुरू केला आहे, खेडू घेतलेला आहे. वॅट वाईज असतात ना, ज्याने लहान मुलांना क्लिनिंग करतात बेटी वाईज, आणि आता कोविडमुळे माझं हँड सॅनिटायझिंग वाईज असा प्रकल्प आहे. पण इथून जाताना मी परवाच्या दिवशी म्हणजे फार भयानक लागलं मला, सुदैवाने मला म्हणजे गाडी स्लिप झाली, एवढं गारांचे आणि माझा आज मी फोर व्हीलर आणली तर त्याच्यामध्ये गारा फसलं तर त्याचं सगळं हँडलच जाम झालं, म्हणजे ती फिरतच नव्हती, त्यामुळे मला अक्षरशः माझ्या भावाला आणायला लागला होता मला पिकअप करायला. म्हणजे फार दुर्दैवी परिस्थिती, मला कळत नाही आपण कुठे राहतो, एवढा टॅक्स पे करून पण काही उपयोग नाही. सिम्पल आपल्याला असं खेड्यागावात पण नसेल असं वातावरण. मला तर खरंच बरंच जर असं प्रश्न पडतो की मी स्वतः हाताने करून घेऊ, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती, एखाद्याचा जीव गेल्यावरच हे प्रकरण मनावर घेतलं. माझं नाव संकेत तानोडकर, मी 5 वर्षापासून इथं झालं राहतो. 5 वर्षामध्ये या रस्त्याची अवस्था आहे तशी की आम्ही आता लॉकडाऊनमध्ये जे काय थोडं आमच्या वैयक्तिक कामातून जे काय सुधारणा केलेली आहे ती आहे. बाकी प्रशासन म्हणून ना महानगरपालिका ना ग्रामपंचायत कुणी इथं काही लक्ष घालत नाही, आणि त्यात अजून वाढ म्हणून आम्हाला एक कचरापेटी भेट दिलेली. तर काय करता तुमच्याकडे जवळ मध्ये आपलं जे बांधकाम चालू आहे स्मशान, त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की बाबा 1 महिन्यासाठी इथं कचरा ठेवलेला आहे, पण त्याचं एवढा वास येतो, दुर्गंधी तयार झालेली, पक्षी येत होतं, निसर्ग एकदम खराबच झालं आहे, संध्याकाळचं जाताना येताना वास होतो, त्यामुळं असं मला म्हणायचं की बाबा तिथे कचरा नसा. अशोक रमेश बोलून, मी इथं बिल्डिंग बांधली कन्स्ट्रक्शन, तर आम्हाला पाण्याची रस्त्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजची बी व्यवस्था नाही, आम्ही करू इच्छितो पण आम्हाला कोण सहकार्य करत नाही, बाकीची लोक वगैरे पुढं येत नाहीत, आता हे बाकीची सोसायटीतले येतात पण त्यांना सहकार्य काही मिळत नाही. महानगरपालिकेने 1/4 टॅक्स लावायचा, त्या टॅक्स लिस्टमध्ये जे काय त्यांनी दिलेलं आहे फॅसिलिटीज, त्याच्यामध्ये नाही आम्हाला स्ट्रीट लाईट दिलेली कॉर्पोरेशननी, ड्रेनेज लाईन नाही, रस्ता नाही, पिण्याचं पाणी नाही, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आम्हाला दैनंदिन भिडसवतात. पण महानगरपालिका आमच्याकडून वसूल केलेला टॅक्स अनेक ठिकाणी जर वापरत असेल तर ते टॅक्स वापरण्याला आम्ही टॅक्स का पे करायचा एवढा 11-11, 12-12 हजार रुपये येतो, आणि हा टॅक्स आम्ही पे करतो, ठीक आहे, सपोज पे केला तर पे केलेल्या एवढ्या सगळ्या 7-8 बिल्डिंगमधला टॅक्स तो तरी इथं यूज करा. आम्ही म्हणत नाही तुम्ही यूज करू नका म्हणून, 60% तरी यूज करा ना तुम्ही, 20-25 लाख रुपये तरी एवढे एरिया टॅक्स जमा होत असेल, त्यातले तुम्ही 10 लाख खर्च करा इथं, एक वर्षी एक काम करा, पहिले ड्रेनेज करा, नंतर पिण्याची लाईन करा, नंतर रस्ता करा. स्ट्रीट लाईट आम्ही आमच्या स्वखर्चातून केली, आणि त्यातून चिखलातून गुडघे आवडायला चिखलातून जायचं. आज लहान पोरांच्या शाळा चालू नाही म्हणून भाग वेगळा आहे, पोरं घराच्या बाहेर निघत नाहीत, म्हातारी कोतारी माणसं, कुणाचं काय अत्यावश्यक सेवा आहे, कुणाचं काय आहे, कोण बीपी चेक करायला जाते, कोण इंजेक्शनला जाते, ह्या लोकांनी जाताना ह्या रस्त्याने जायचं कसं? प्रत्येकाच्या घरात फोर व्हीलर आहे का? हप्ते भरणारा माणूस फोर व्हीलर वापरेल का? याची तरी महानगरपालिकेने दखल घ्यायला पाहिजे का? नाही, कोण घेणार याची दखल? कॉर्पोरेटर घेत नाही, आमदार घेत नाही, खासदार घेत नाहीत. हा जर संताप अनावर झाला एक दिवस तर याचं रुद्ररूप धारण केलं जाईल, आणि महानगरपालिकेसमोर आम्ही मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. आणि येत्या 8 दिवसात जर आमचा रस्ता नाही झाला, पाण्याची लाईन जर नाही पडली, तर सगळे लोक अगदी लेकरा बाळासहित कोविडचा विचार न करता आम्ही महानगरपालिकेसमोर जाऊन बसणार आहे. कोण आम्हाला अडवतंय, कोण सरकार अडवतंय, आम्ही आमचं बघतो. ज्याला अडवायचंय ना त्यांनी आमच्या सुविधा करून द्या पहिल्या.